गोविंद शिल्प घेऊन येत आहे 89 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प. आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये: मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम बेसिन किचन सीटू फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, खुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड. मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, लाखळी रोड, पंढरपूर. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनल वरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉन वर क्लिक करा. सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या 2 निष्ठावंत शिलेदारांची उमेदवारी जाहीर केली आहे. यामध्ये मुंबईच्या शिवडी मतदारसंघातून बाळा नांदगावकर तर पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातून दिलीप धोत्रे यांच्या नावाची घोषणा राज ठाकरे यांनी केली आहे. मनसे नेते म्हणून दिलीप धोत्रे यांनी यापूर्वी आक्रमकपणे शहर तालुक्यातील अनेक प्रश्नांसाठी संघर्ष केल्यानं त्यांचा पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात मोठा जनसंपर्क निर्माण झाल्याचं दिसून आलंय. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आज दिलीप धोत्रे यांनी पंढरपुरात पत्रकार परिषद घेत माध्यमांशी संवाद साधला. त्यांनी मला पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली, त्याबद्दल मी माननीय राजसाहेबांचे या ठिकाणी मनापासून आभार मानतो. माननीय राजसाहेबांनी मला या ठिकाणी निष्ठेचं फळ दिलं आहे आणि निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील जनता माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहून मला आशीर्वाद देईल. आणि मी जे आत्तापर्यंत जनतेसाठी काम केलं, जनतेची सेवा केली, निश्चितपणे त्यासाठी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील जनता मला आशीर्वाद देईल याची मला खात्री आहे. काही समस्या स्वखर्चा देखील सोडवण्यासाठी प्रभावी भूमिका बजावली. आता विधानसभेचा उमेदवार म्हणून पुढे जाताना या परिवाराचं नाव तुम्ही पुढे नेण्याचा आटोकाट प्रयत्न केला, त्यातून निश्चितपणे या ठिकाणी माझ्या पाठीशी पंढरपूर शहर तालुक्यातील मंगळवेढ्यातील जनता तर निश्चितपणे या ठिकाणी उभी राहणार आहे. विठ्ठल परिवारातली सर्व जनता माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील याची मला खात्री आहे. त्याचबरोबर आमचे जे जे नेते असतील त्या सर्व नेत्यांना भेटून त्या ठिकाणी मी त्यांना विनंती देखील करणार आहे की त्यांचा आशीर्वाद मी मागायला त्या ठिकाणी त्यांच्याकडे जाणार आहे. आजपासून प्रचाराची या ठिकाणी सुरुवात झाली आहे, परंतु पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्यातील जनतेला माहीत आहे दिलीप धोत्रे कोण आहे, दिलीप धोत्रेचं काय काम आहे. त्यामुळं निश्चितपणे या ठिकाणी प्रचारात मला कुठलीही अडचण येणार नाही, परंतु त्या ठिकाणी प्रत्येकाच्या दारात जाऊन माझी मायमावली, माझी भगिनी असेल, माझी वडीलधारी मंडळी असतील, तरुण मित्र असतील, बांधव असतील, त्या ठिकाणी सगळ्यांना मी मतदान रुपये आशीर्वाद मागण्यासाठी मी प्रत्येक ठिकाणी त्या ठिकाणी घरोघरी जाणार आहे. माननीय राजसाहेब ठाकरे यांच्याकडे काल या मतदारसंघातील इच्छुकांनी त्या ठिकाणी उमेदवारीची मागणी केलेली आहे. आमचे जिल्हाध्यक्ष प्रशांत गिड्डे असतील, शशिकांत पाटील असेल, त्या ठिकाणी त्यांनी या उमेदवारीची मागणी केलेली आहे. निश्चितपणे माननीय राजसाहेब ठाकरे येत्या काळामध्ये यांची उमेदवारी जाहीर करतील. लोकसभेचा विषय वेगळा होता. ज्यावेळेस माननीय राजसाहेबांनी पाठिंबा दिला होता त्यावेळेस असं सांगितलं होतं की हा पाठिंबा नरेंद्र मोदींना फक्त लोकसभेपुरताच असेल, पुढचं विधानसभेचं काही जाहीर केलं नव्हतं. आणि आता राजसाहेबांनी महाराष्ट्रामध्ये 250 जागा लढवण्याचं त्या ठिकाणी जाहीर केलेलं आहे आणि त्या पद्धतीनं आमच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचं काम चालू आहे. मी कधीच भावी म्हटलं नाही, माझ्या बोर्डवर कुठं तुम्हाला भावी दिसलं का? मी आमदार होणार आहे, भावी बिवी नाही, मी भावी म्हणलेलं नाही. माझा एक बोर्ड, माझी एक पोस्ट किंवा माझं काही दाखवा किंवा आत्ता माझे जेवढे आत्तापर्यंतचे डिजिटल बोर्ड लागले पंढरपुरात, मग वेगळ्या महापुरुषांच्या जयंती असतील, वेगळे कार्यक्रम असतील, गणेशोत्सव असेल किंवा माझा वाढदिवस असेल,
एकाहत्तर बोर्डावर 22 आमदार असं तुम्हाला दिसलं का? 22 आमदार हा माझा विषय नाही, मी निश्चितपणे या ठिकाणी आमदार होणार आहे याची मला खात्री आहे. जनतेला मी एवढंच सांगेन की तुमच्यासाठी जो काम करणार आहे, तुमच्यासाठी ज्यांनी काम केलं आहे, कुठल्याही जातीपातीच्या भानगडीत न पडता तुमच्या तो जो तुमच्या कामाला धावून येतो, जो निम्म्या रात्री तुम्ही हात मारली तर तुमच्या मत्तीला धावून येतो, जो जनतेचं काम करतो, जो कायम रस्त्यावर आहे, अशा माणसाला आपण मतदान करावं हीच मी जनतेला विनंती करतो.